सध्या गाजत असलेल्या मराठा आंदोलनाची चर्चा जगभर सुरू आहे. न भूतो न भविष्यते हा विराट मोर्चा मुंबईमध्ये 26 जानेवारीमध्ये दाखल होत आहे. मुंबईवर विराट मोर्चा आणण्याची ही पहिलीच वेळ आहे का? नाही, या अगोदरसुद्धा असाच विराट मोर्चा मुंबईवर धडकला होता. तो मोर्चा कोणी काढला होता आणि कशासाठी आणि आत्ताच्या मोर्चाचा त्याच्याशी संबंध काय, हेच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी नितीन शिंदे आणि आपण पाहत आहे बोलबिंदास. मराठा आरक्षण या एकाच वाक्यावर लाखो मराठे एकवटले आहेत, तेही एका सर्वसामान्य माणूस असलेल्या मनोज जारंगे पाटील यांच्याबरोबर. हे आंदोलन इतिहास घडवणार हे नक्की, पण असाच एक इतिहास मुंबईमध्ये घडला होता. तो इतिहास काय होता हेच आपण आता जाणून घेऊ. तर घडलं असंच एक आंदोलन 50 वर्षापूर्वी झालं होतं, तेही महाराष्ट्रात. त्या काळात तब्बल 1 लाख बैलगाड्या मुंबई शहरात आल्या होत्या. या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं शेतकरी कामगार पक्षाच्या बाई उद्धवराव पाटील यांनी. 30 जानेवारी 1920 साली बार्शी तालुक्यातल्या इरले गावात त्यांचा जन्म झाला. लहानपणापासून त्यांच्यावर आर्य समाजाचा पगडा होता. एलएलबीचं शिक्षण झाल्यानंतर वकील झाले, पण या व्यवसायातील खोटेपणा त्यांच्या तत्वनिष्ठ स्वभावाला न पटल्यामुळं ते समाजकारण आणि नंतर राजकारणात आले. 42 लढ्यात त्यांनी उडी घेतली. प्रतिसरकारच्या काळात नाना पाटलांसह खांद्याला खांदा लावून त्यांनी क्रांतिकारी गाजवलं. गोळ्या झेलल्या, कारावास सहन केला. स्वातंत्र्यानंतर हैदराबाद मुक्ती संग्रामात ते उतरले. निजामाच्या जुलमी रजाकारांच्या सैन्याला त्यांच्या क्रांतिकारी गटाने चांगली झुंज दिली. पुढे अन्नदात्या शेतकऱ्याच्या हितासाठी सरकारी दरबारी हक्काने जाब विचारण्याचा हेतू मनात ठेवून उद्धवराव दादा हे शेतकरी कामगार पक्ष या पक्षातर्फे राजकारणात सक्रिय झाले. पोराला शेतीत जमत नाही असा विचार त्यांच्या वडिलांच्या मनात आल्याने तो समज खोडून काढण्यासाठी उद्धवराव दादा 6 महिन्यांसाठी पक्षकामातून रजा घेऊन राहत्या गावी इरल्याला गेले. वडिलांना यशस्वी शेती करून दाखवली. यानंतर काहीही झालं तरी हा उपाशी मारणार नाही अशी खात्री उद्धवरावांच्या तीर्थरूपाला म्हणजे वडिलांना झाल्याने त्यांनी 100 रुपये पक्षासाठी हातात देऊन दादाला परत उस्मानाबादेत पाठवलं. भाई उद्धवराव पाटलांनी शेतकऱ्यांना छळणाऱ्या सावकारी विरुद्ध कायम आवाज उठवला. शेतमालाला रास्त भाव मिळायला हवा आणि सरकारने त्यासाठी योग्य ती धोरणं आखावीत यासाठी त्यांनी कायम प्रयत्न केले. व्यवस्थेत आमूलाग्र बदल झाल्याशिवाय शेती आणि शेतकऱ्यांची दैनावस्था दूर होणार नाही याची त्यांना जाणीव होती. शेतकरी आणि शेतमजूर हेच त्यांच्या संपूर्ण लढ्याचं केंद्रबिंदू होते. या सगळ्या लढ्यात त्यांनी लोकशाही समाजवादाचा आधार घेतला. किंबहुना या भूमिकेवर ते कायम ठाम राहिले. शोषित वंचितांच्या प्रश्नावर सातत्याने आपला आवाज उठवला. 1952 त्यांनी पहिली सार्वत्रिक निवडणूकसुद्धा लढवली. याच काळात शेकापला फुटीचं ग्रहण लागलं. त्यावेळच्या हैदराबाद असेंब्लीत त्यांनी कडवी झुंज देत दणक्यात एंट्री केली. महाराष्ट्रभरात उद्धवराव एसटीनेच प्रवास करायचे. मतदारसंघाच्या दौऱ्यासाठी एसटी बैलगाडी यांचा ते वापर करायचे. त्यांच्या पत्नी या म्हशीचं दूध आणि किरकोळ गोष्टी विकून घर चालवायच्या याची जाणीव सर्वसामान्यांना असल्याने उद्धवरावांच्या प्रचारासाठी लोक घरून भाजी भाकरी बांधून आणत असत. यामुळे त्यांनी आजवरच्या सर्व निवडणुका फक्त आणि फक्त लोकांच्या भरोश्यावर जिंकल्या होत्या. कारण पदरचा पैसा खर्च करायला मुळात पैसाच नव्हता. अक्षरशः शाळकरी मुलं त्यांचा प्रचार करत असत. 1957 निवडणुकीत तर काँग्रेसच्या फुलचंद गांधीसारखा आर्थिक शक्तीने बलाढ्य असलेला उमेदवार समोर असतानाही ते प्रचंड मताने निवडून आले. यावरून जनसामान्यातला उद्धवरावांचा प्रभाव आणि वावर स्पष्ट होतो. तो काळ संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचा होता. चळवळ ऐनभरात होती. मराठी माणसांचा प्रश्न उद्धवरावांनी रस्त्यावरच्या आंदोलनातून विधानसभेच्या सभागृहात नेला. 58-59 द्विभाषिक मुंबई राज्याचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी कामसुद्धा केलं. त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांचा दबदबा इतका होता की उद्धवदादा बोलायला उठलेत ही माहिती मिळताच मुख्यमंत्री आपल्या केबिनमधून धावत पळत सभागृहात जायचे. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर अल्पकाळातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना संरक्षण मंत्री म्हणून केंद्रात जबाबदारी घेण्यासाठी जावं लागलं. चीनच्या युद्धाचा प्रश्न ऐरणीवर आला होता तेव्हा महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद कोणाकडे द्यायचा हा प्रश्न यशवंतरावांच्या पुढं पडला होता. त्यांच्या डोळ्यासमोर एकमेव व्यक्ती उभी राहिली ती म्हणजे विरोधी पक्षनेते भाई उद्धवराव पाटील. काँग्रेसच्या प्रभावापासून दूर गेलेल्या पण समाज विचारधारा असलेल्या कार्यकर्त्यांना एकत्र आणण्यासाठी आणि महाराष्ट्राची घडी बसवण्यासाठी
उद्धवराव पाटलांना मुख्यमंत्री पद देऊ, पण आपल्या तत्वाशी बांधील असणाऱ्या उद्धवराव पाटलांनी याला चक्क नकार करावा. 1964-66 त्यांनी खासदारकी भूषवली. अभ्यास आणि वक्तृत्व या बळावर उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला. संसदीय राजकारणाची वेगळी वाट त्यांनी स्वीकारली होती. अनेक वेळा पराभव झाला, मात्र त्यांच्यातला कार्यकर्ता कायम जिवंत राहिला. आता आपल्या मूळ विषयाकडे आपण येऊ. त्यावेळी उद्धवरावांनी एक आंदोलन करून मुंबईमध्ये एक बैलगाड्यांचा मोर्चा आणला होता. तो कसा ते आता आपण पहा. महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला शेतीमालाच्या उत्पादनाच्या खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे या मागणीची पहिली शास्त्रशुद्ध मीमांसा विधानसभेच्या व्यासपीठावर फक्त उद्धवरावांनी केली आणि लोकसभेतही त्यांनी तो आवाज उठवला. 13 मार्च 1966 शेतकऱ्यांच्या याच प्रश्नासाठी मुंबईत शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने त्यांनी 1,00,000 बैलगाड्यांचा महामोर्चा मुंबईत धडकवला. मुंबईत 1,00,000 बैलगाड्यांचा मोर्चा ही कल्पना आज कोणी करू शकत नाही. कोणी करू शकतं का? नाही. ही ताकद उद्धवरावांची होती. यातील 40,000 बैलगाड्या उद्धवरावांच्या एकट्या उस्मानाबाद जिल्ह्यातून आल्या होत्या. अत्यंत शिस्तबद्धरित्या या 1,00,000 बैलगाड्या मुंबईमध्ये दाखल झाल्या आणि कोणतीही अनुचित घटना न घडता त्यांनी आपला मोर्चा मुंबईच्या रस्त्यावरून विधानमंडळात नेला. मुख्यमंत्री वसंतराव नाईक या मोर्चाला सामोरे गेले होते. आजवरच्या इतिहासात इतका विराट मोर्चा कोणी पाहिला नसेल. कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या एकजुटीची ताकद तेव्हा मुंबईकरांना अनुभवायला मिळाली. इतकी मोठी राजकीय ताकद असूनही उद्धवराव पाटलांसारखा नेता आयुष्यभर व्रतस्थ संन्याशाप्रमाणे राजकीय पद खुर्ची यापासून अलिप्त राहिला. गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, कामकरी, वंचित, शोषितांसाठी तो झटत राहिला. विरोधात लढताना त्यांनी कधीही आपली तलवार मॅन केली नाही. 1,00,000 बैलगाड्या घेऊन मंत्रालयावर मोर्चा काढणाऱ्या भाई उद्धवराव पाटलांचा इतिहास समाज कधीही विसरत नाही आणि विसरला जाणार नाही. तसाच मनोज जारांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी काढलेल्या लाखो मराठ्यांचा मोर्चा मुंबईत धडकला हा इतिहासही कधीही विसरला जाणार नाही. काळाला याची दखल घ्यावीच लागेल. मराठा आरक्षणाचे काही हो, पण हा इतिहास कधीही पुसला जाणार नाही हे मात्र नक्की. महाराष्ट्राच्या इतिहासात अशी दुसरी व्यक्ती मिळाली, ती म्हणजे जारांगे पाटील. मनोज जारांगे पाटील. जारांगे पाटील ही व्यक्ती व्यक्तिगत महत्वाकांक्षा न ठेवता समाजासाठी लढा ठेवणारी आहे. त्यामुळे त्यांच्याभोवती समाज मन एकवटलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईवर मनोज जारांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाच्या एकाच मागणीसाठी महाराष्ट्रातून त्यांच्याभोवती लाखो मराठे एकवटले आहेत. त्यामुळे मनोज जारांगे पाटील यांच्या एका हाकेवर संपूर्ण महाराष्ट्रातून मुंबईकडे लाखो मराठ्यांचा मोर्चा मराठा आरक्षणासाठी धडकतोय. मोर्चा उद्याच 26 जानेवारीला महाराष्ट्राच्या विधानमंडळावर धडकण्यासाठी जातोय. मुंबईमध्ये आंदोलनसुद्धा होणार आहे. आरक्षणाचा निर्णय काही हो, पण 1,00,000 बैलगाड्यांचा मोर्चा घेऊन जाणारे भाई उद्धवराव पाटील यांच्यानंतर मनोज जारांगे पाटील ही अशी व्यक्ती महाराष्ट्राच्या इतिहासात जन्माला आली आहे जी इतिहास घडवल्याशिवाय राहणार नाही. मनोज जारांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखो मराठे एकवटलेत आणि मुंबईच्या दिशेने निघालेत. लाखो मराठे मुंबईत धडकतील आणि पुन्हा एक इतिहास घडवला जाईल. आरक्षणाचा निर्णय काही हो, पण इतिहास अटळ आहे हे मात्र निश्चित. या मोर्चामुळे मराठ्यांना आरक्षण मिळणार का हे काळच ठरवेल, पण या मोर्चाची दखल इतिहासाला घ्यावीच लागेल हे मात्र नक्की. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.